शाळेचा पूर्ण शुल्क भरला नाही म्हणून हॉल तिकिटासाठी विद्यार्थ्यांची अडवणूक नको, राज्य शिक्षण विभागाच्या सूचना, गोरगरीब विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। 10वी 12वी परीक्षेसंदर्भातील समस्यांचं निरसन करण्यासाठी समस्यांचं निराकरण करण्यासाठी हेल्पलाइन, मुंबई विभागीय मंडळाचा निर्णय, विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन आणि मार्गदर्शन सेवाही उपलब्ध। बोगस रेल्वे भरती प्रकरणी रेल्वे कर्मचारी पोलिसांच्या रडारवर, उमेदवारांकडून प्रत्येकी 14 लाख रुपये उकळले, भुसावळ आणि चेन्नईमध्ये ट्रेनिंगचा बनाव। धुळ्यातील एसीपीएम वैद्यकीय महाविद्यालयाला 2.5 कोटींचा दंड, न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया करणं भोवलं। बाजारपेठेत सोयाबीनची आवक घटली, सोयाबीनला 4.5 ते 5.5 हजार रुपयांचा सरासरी भाव। बाजारामध्ये तुरीची आवक वाढली, हिंगणघाट एपीएमसीत सर्वाधिक 3.5 हजार क्विंटल आवक, तुरीला 6.5 हजार ते 8 हजार सरासरी दर। राज्यातील सरासरी तापमानात वाढ, बाजारात रसाळ फळांना मोठी मागणी, कलिंगड आणि द्राक्ष महागण्याची शक्यता। ठाण्यात आजपासून 4 दिवस पाणी पुरवठा झोनिंग पद्धतीने होणार, जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती, पाणी जपून वापरण्याचं आवाहन। नागपुरातील अतिक्रमण हटवा, वाहतूक कोंडी सोडवा, फुटपाथ मोकळे करा, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे महानगरपालिका आयुक्तांना आदेश। सोलापुरातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरूच, मागण्यांचा विचार न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। पुण्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराला वेग, चिंचवडमध्ये अजित पवार आणि आदित्य ठाकरेंचा जंगी रोड शो। पालघरच्या 120 महिला चित्रकारांनी साकारलं जगातलं सर्वात मोठं वारली चित्र, अवघ्या 6 तासात चित्र साकारत विश्वविक्रमाला गवसणी। त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब देव यांच्या गाडीचा अपघात, हरियाणातील पानिपतमध्ये झाला अपघात, बिप्लब देव थोडक्यात बचावले। प्रसिद्ध गायक सोनू निगमला चेंबूरमधील एका कार्यक्रमात मारहाण, मारहाणीमध्ये सोनू निगम किरकोळ जखमी, धक्काबुक्कीचा व्हिडिओ समोर। ट्विटर पाठोपाठ फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती ब्लू टिकसाठी मोजावे लागणार पैसे, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये चाचणी सुरू, मार्क झुकरबर्ग यांची माहिती। बेंगळुरूमध्ये आयफोनची डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयची हत्या, 3 दिवस घरात ठेवला होता मृतदेह, आरोपींना अटक। पंजाबच्या फाजिलका येथील सीमेवरती पाकिस्तानी ड्रोन आढळल्यानं खळबळ, ड्रोन सापडल्यानंतर बीएसएफ आणि पोलिसांची शोध मोहीम सुरू। आणि अफगाणिस्तानात तालिबान सरकारकडून गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीवरती बंदी, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी पाश्चिमात्य देशांचा कट असल्याचा आरोप। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत, बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। ओदे व्हायरल मध्ये बरेचसे व्हायरल व्हिडिओज आपण पाहणार आहोत, मात्र त्याआधी महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य अमृत नोनी पॉवर प्लस। राज्य मंत्रिमंडळाची दुपारी मंत्रालयात बैठक, शिंदे गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर पहिलीच बैठक। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आजपासून सलग 3 दिवस सुनावणी, 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी पार पडणार। दुधाच्या खरेदी विक्री दरामध्ये वाढ, दही आणि पनीरसह दुग्धजन्य पदार्थ 10 ते 15 रुपयांनी महाग। आजपासून 12वीच्या परीक्षा सुरू, 14.5 लाख विद्यार्थी देणार परीक्षा। परीक्षेआधी 12वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, औरंगाबादच्या सिडको भागातील धक्कादायक घटना, तणावातून आत्महत्या केल्याचा अंदाज। गोंदियातल्या दांडे गावात घराला आग लागल्यानं खळबळ, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज। मुंबईमध्ये आजपासून डबल डेकर इलेक्ट्रिक एसी बस धावणार, सीएसएमटी ते एनसीपीए दरम्यान धावणार पहिली बस, तिकीट अवघं 6 रुपये।
पीएफ सदस्यांना मिळू शकतं वाढीव पेन्शन 8.33% रक्कम कपातीचा निर्णय वाढीव पेन्शनसाठी संयुक्तरित्या अर्ज करता येणार तुर्की आणि सिरियामध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के काही इमारती कोसळल्या युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू आणि पुढच्या अर्ध्या तासात या बुलेटिनमध्ये आपण सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेले काही मजेशीर आणि काही इतर व्हिडिओ सुद्धा पाहूयात सुरुवात करूयात चिमुकल्यांना आपण अनेकदा फोनवरती बोलताना पाहतो आणि अतिशय गमतीशीर पद्धतीनं ते फोनवरती संभाषण करत असतात अर्थातच ते आपल्या मोठ्यांचं अनुकरण करत असतात काय बोलतायत कुणाशी बोलतायत याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं असाच एका चिमुकल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय यामध्ये हा चिमुकल्यानं थेट साईबाबांना फोन केलाय आणि साईबाबांकडे तो खाऊ आणायचा दिसतोय काय खाऊ आणायचा काय खाऊ येतो काजू काजू आतापर्यंत तुम्ही एखाद्याला भन्नाट इंग्रजी बोलताना बघितल्यानंतर आवाज झाला असाल मात्र या व्हिडिओतलं इंग्रजी ऐकून तुम्ही हसल्याशिवाय राहणार नाही कारण या व्हिडिओमध्ये एक जर्नलिस्ट वेस्ट इंडिज आणि इंग्लंडच्या खेळाडूंना काही प्रश्न विचारताना दिसतोय मात्र त्याला विचारायचं काय हेच कळत नाहीये दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगला व्हायरल होतोय BPL all match your perform this happening final match your perform this happening final match I perform final match your perform I'm happy obviously गाणं ऐकायला किंवा गायला बऱ्याच जणांना आवडतं यासाठी वेळ आणि काळाचं काही बंधन नसतं कधी एखाद्याला रस्त्यावरती गाणं गुणगुणताना आपण पाहतो तर कधी ट्रेन गार्डन अशा वेगवेगळ्या ठिकाणी बरेच जण आपण पाहिलेच तर दरम्यान असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय लंडनच्या साऊथ हॉल परिसरात एक तरुण सलमान खानच्या तेरे नाम चित्रपटातील तेरे नाम हे गाणं गाताना दिसतोय दरम्यान या तरुणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय माजी कर्णधार विराट कोहलीचे करोडो फॅन्स आहेत आणि त्याला पाहण्यासाठी त्याला भेटण्यासाठी अनेक चाहते उत्सुक असतात अनेक चाहते त्याच्या फोटोंना किस करताना देखील आपण पाहतो आणि अशाच एका विराटच्या चाहतीचा व्हिडिओ समोर आलाय या तरुणीने चक्क कोहलीच्या पुतळ्याला किस केलंय क्रिकेटच्या मैदानात सुरक्षेच्या कारणास्तव ही तरुणी विराटला भेटू शकली नाही मात्र तिचं विराटवरचं प्रेम या व्हिडिओमधून दिसून आलंय तू मेरा कोई ना हो के भी कुछ लागे तू मेरा कोई ना प्रेमात पडणाऱ्यांना काळ वेळ स्थळ अशा कशाचंही भान राहत नाही असं म्हटलं जातं आणि असाच एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय ज्यामध्ये हा तरुण लेक्चर सुरू असताना त्याच्या प्रेयसीसोबत फोनवरती बोलतोय आपल्या प्रेयसीसोबत बोलण्यात हा तरुण इतका गुंग असतो की शिक्षक हळूच त्याच्या समोर बाकावर येऊन बसतात हे त्याला कळत देखील नाही मात्र वर्गातील इतर विद्यार्थ्यांना हे पाहून हसू अनावर होतं आणि त्यांचा हसण्याचा आवाज ऐकल्यानंतर फोनवरती बोलणारा हा मुलगा वर बघतो तर त्याला समोर बसलेले बिबट्या आणि वाघाचे अनेक व्हिडिओ आपण पाहतच असतो मात्र वाघ आणि बिबट्याचा असा व्हिडिओ तुम्हाला कदाचितच बघायला मिळेल कारण वाघाला बघितल्यानंतर बिबट्या धूम ठोकून फरार होतो किंवा झाडावर चढून जातो दरम्यान या व्हिडिओमध्ये एक वाघ जंगलामध्ये आरामात बसलेला आणि त्याला एका झाडावरून खाली उतरताना बिबट्या दिसतोय त्यानंतर वाघ त्या बिबट्याचा पाठलाग करून त्याला पकडतो मात्र हा बिबट्या खाली पडून वाघासमोर जीवाची भीक मागताना दिसतोय आणि यानंतर वाघ देखील बिबट्याला सोडून देतो आता या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या पायांवरती एका कुत्र्याला घेऊन वेगवेगळ्या कसरती करताना दिसतोय कुत्र्याची स्ट्रेचिंग सुद्धा ही व्यक्ती करते या तर दुसरीकडे हातांवरती एका तरुणीला या व्यक्तीने उचललंय कुत्रा आणि तरुणीला हातावरती घेऊन
ती व्यक्ति हात आणि पायावरती योग्यपणे तोल साधताना दिसतोय आणि दरम्यान काही वेळानंतर या तरुणीला ही व्यक्ति पायावरती उचलते आणि ही तरुणी आपल्या पायावरती कुत्र्याचा तोल सांभाळताना दिसते। नाचायला कोणाला आवडत नाही, लग्न सोहळा असो किंवा इतर कुठलाही सोहळा, जिथे गाणं वाजलं रे वाजलं की तिथे आपण थिरकायला लागतो। आपण सर्वजण नाचण्याचा मनमुराद आनंद घेत असतो। या व्हिडिओत सुद्धा तेच दिसतंय, एक महिला गाण्यावरती थिरकताना दिसते आणि या महिलेबरोबर एक कुत्रा देखील नाचण्याचा आनंद घेतोय। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगला ट्रेंडिंग आहे। खाण्यापिण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती आपण पाहतच असतो आजकाल, तर खाण्याचे अनेक शौकीन तुम्हाला पाहायला मिळतील। वेगवेगळे पदार्थ खाल्ल्यानंतर लोक रिव्ह्यू देखील व्हिडिओ या रिव्ह्यू व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती शेअर करत असतात। फूड ब्लॉगर नवनवीन पदार्थ ट्राय करून त्याचे व्हिडिओ शेअर करत असतात आणि सर्वांची आवडती पाणीपुरीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात। पाणीपुरीमध्ये होणाऱ्या नव्या इनोव्हेशनमुळे ओरिजिनल पाणीपुरीची चव कुठेतरी हरवली आहे, त्यामुळे लोकांचाही पाणीपुरी खाण्याचा मूड बिघडलाय। अशातच आणखी एका वेगळ्या पाणीपुरीचा व्हिडिओ समोर आलाय। सध्या नव्या पाणीपुरी प्रकाराचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय। तो भी आइसक्रीम आ गई, अब क्या डालेगा इसके ऊपर? यही फ्लेवर डालेंगे। फ्लेवर तो लेके सारे गोदरेज। दोन मित्रांचा मजेशीर व्हिडिओ समोर आला, यामध्ये एक तरुण परिस्थितीनुसार व्हायोलिन वाजवताना दिसतोय, कोणीतरी घराची बेल वाजवतो तेव्हा तरुण भीतीदायक सूर या व्हायोलिनच्या माध्यमातून काढतो, पण खाण्याचं पार्सल आलं हे समजताच तो आनंदाचं म्युझिक वाजवताना दिसतोय। कार आणि दुचाकीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला, यामध्ये दुचाकी सुसाट वेगानं रस्त्यावरून येते आणि या दुचाकीचा पाठलाग करत एक कार सुद्धा अतिवेगानं येताना या व्हिडिओमध्ये दिसते। मात्र दुचाकीस्वार दुचाकीचा योग्य वेळी ब्रेक लावत खड्ड्यात जाण्यापासून वाचतो, मात्र मागून पाठलाग करत असलेली कार सरळ खड्ड्यात जाताना दिसते। भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती एक व्हिडिओ शेअर केलाय। यात मोहम्मद शमी गोलंदाजीच्या प्रॅक्टिससाठी ट्रॅक्टरच्या सहाय्यानं मैदान तयार करताना दिसतोय। काही दिवसांपूर्वी महेंद्रसिंग धोनीचाही शेताची मशागत करतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता। दरम्यान शमीच्या या व्हिडिओलाही लाखो लाईक्स मिळाले। अक्षय कुमारचा असा एक व्हिडिओ समोर आलाय, जो पाहून नेटकरी पुन्हा एकदा अक्षयवरती कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत। सोशल मीडियात हा व्हिडिओ खूप चर्चेत असून अक्षय कुमारच्या कृतीनं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत। अक्षय चाहत्यांशी हात मिळवत असतो, तेवढ्यात एक चाहता बॅरिकेड्स ओलांडून अक्षयला भेटण्यासाठी येतो आणि या चाहत्याला अक्षय कुमारच्या दिशेनं येताना पाहून त्याच्या बॉडीगार्ड्सनी धक्का देऊन मागे ढकललंय, त्यामुळे तो चाहता मागे जाऊन पडला आणि हे पाहिल्यानंतर अक्षय कुमारनं गार्ड्सना थांबवलं आणि त्या चाहत्याला आधार देत उठवलं आणि त्याला मिठी मारली। नोएडामध्ये बस चालकाला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ समोर आला। रविवारी एका कारची आणि बसची धडक झाली होती, त्यानंतर कारमधील काही व्यक्तींनी बस चालकाला मारहाण केली। या मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतोय। फटाके फोडताना दुर्घटना झाल्याचे अनेक व्हिडिओ आपण बघतो, दरम्यान असाच एक व्हिडिओ समोर आलाय। दुर्गा पूजेच्या एका सोहळ्यात काही तरुणांनी फटाके फोडलेत, मात्र हे फटाके फोडताना पाच तरुण भाजल्याची घटना घडली। दरम्यान या घटनेचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हायरल व्हिडिओसह एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येणार आहोत। पाहत रहा न्यूज।